तुम्ही तुमच्या पालकांना ॲसिडिटीचा त्रास होताना पाहिलं असेल आणि मग ती अँटॅसिडची गोळी घेतात, तर ही अँटॅसिडची गोळी पोटामध्ये कसं काम करते ते आज आपण बघणार आहोत. हा प्रयोग तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर पण बनवू शकता. यासाठी तुम्हाला हे साहित्य लागेल. सगळ्यात आधी आपण युनिव्हर्सल इंडिकेटर या नावाचं केमिकल वापरणार आहोत. युनिव्हर्सल इंडिकेटर आपल्याला एक सोल्युशन ॲसिडिक आहे किंवा बेसिक आहे ते सांगतं. जर आपण हे केमिकल कुठल्या सोल्युशनमध्ये टाकलं तर मग त्याचा रंग बदलतो. जर तो रंग लाल झाला तर ते सोल्युशन ॲसिडिक होतं. जर तो बेसिक असेल तर रंग निळा होतो. आणि जर तो न्यूट्रल असेल म्हणजे ॲसिडिकही नाही आणि बेसिकही नाही तर तो हिरवा होतो. तर आज आपण हे केमिकल सगळ्यात आधी वापरूया. सगळ्यात आधी आपण पाण्यामध्ये हे केमिकल मिसळून बघू की पाणी ॲसिडिक असतं का बेसिक असतं. पाण्याचा रंग हिरवा झाल्यामुळे आपल्याला आता कळले की पाणी न्यूट्रल असतं, ॲसिडिकही नाही आणि बेसिकही नाही. आता या सोल्युशनला आपण थोडंसं ॲसिडिक बनवूया. यासाठी आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड त्यामध्ये मिसळूया. हायड्रोक्लोरिक ॲसिड स्ट्रॉंग असल्यामुळे आपण सिरिंजचा उपयोग करूया. आता हे ॲसिड यात मिसळल्यानंतर रंगात कसा बदल होतोय ते आपण बघू. हे सोल्युशन लाल झालं याचा अर्थ हे सोल्युशन आता ॲसिडिक आहे या पट्टीप्रमाणे. आता आपण सोडियम हायड्रॉक्साईड नावाच्या बेसचा उपयोग करू आणि तो यात मिसळून रंगात बदल बघू. आता रंग हिरवा, पिवळा असे वेगवेगळ्या छटा दिसतात. अजून बेस मिळवल्यानंतर हा रंग निळा झालाय. याचा अर्थ आता हे सोल्युशन बेसिक झालेलं आहे. यामध्ये आपण मिल्क ऑफ मॅग्नेशिया नावाचं एक अँटॅसिड औषध मिसळूया. रंगात काहीच बदल न झाल्यामुळे आपल्याला समजलं आहे की मिल्क ऑफ मॅग्नेशिया ही बेसिक सोल्युशन आहे. आता यामध्ये आपण थोडीशी ऍसिडिटी टाकूया. हायड्रोक्लोरिक ऍसिड आता आपण यात टाकूया आणि होणारे रंगाचे बदल आपण निरखूया. बाजूला दिसणाऱ्या पट्टीप्रमाणे रंग लाल, पिवळा, हिरवा आणि निळा असे वेगवेगळ्या छटा दिसतात. अजून ऍसिड परत टाकलं तर परत हेच रंग बदलत आहेत. हा प्रयोग तुम्हाला तुमच्या मित्रांबरोबर करता येईल.